लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई के वाशी सेक्टर 10 में आज 30 साल पुरानी पानी की टंकी गिरने से अफरा तफरी फैल गई। हादसा देर रात 2 बजे के करीब हुआ जब सेक्टर 10 में ट्रांजिट कैंप के पास मौजूद 2 लाख लीटर क्षमता वाली यह पानी की टंकी भरभरा कर गिर पड़ी। इस हादसे में पंप ऑपरेटर सामान्य तौर पर जख्मी हुआ है। स्थानीय लोगों ने बताया कि 30 साल पहले सिडको ने इसका निर्माण कराया था, हालांकि जर्जर होने के बाद महानगर पालिका ने इसे पहले ही धोखादायक घोषित कर दिया था। फिलहाल हादसे के बाद यहां राहत और बचाव कार्य तेज हो गया है। पुलिस उपायुक्त सुरेश मैंगड़े ने यहां घटनास्थल का जायजा लिया। इस अवसर पर उन्होंने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। अरे ही पूर्वी सिडकोच्या अखत्यारीमध्ये असताना ही उभारलेली पाण्याची टाकी आहे आणि ती आता काही वापरामध्ये नव्हती। मला वाटतं 30-35 वर्षापूर्वीचं ते कन्स्ट्रक्शन आहे। त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट पण झालेलं होतं आणि त्याचं निष्कासित करण्याची प्रक्रिया कदाचित NMMC मध्ये सुरू आहे असं माहिती मिळते। त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया नव्हती, परंतु इथे एक ऑपरेटर आहे, तो ऑपरेटर इथे बाकी पाणी सप्लाय करण्यासाठी तो असतो, त्यामुळं तो या बाजूला झोपलेला होता आणि टाकी त्या बाजूला पडल्यामुळे कुठल्या प्रकारची जीवितहानी झालेली नाही। नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आता हा वॉटर सप्लाय दुरुस्त करायचं काम सुरू करतात, केलेलं आहे त्यांनी, आणि तो मलबा काढायचं पण काम चालू आहे। सुदैवाने याच्यामध्ये कुठल्या प्रकारची जीवितहानी झाली नाही। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया।